दोन मुलींसह भाड्याच्या घरात राहत आहे दोन्ही मुली गुरुवारी सकाळी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात युवक या वृद्ध महिलेच्या घरी आले काहीतरी काम असल्याचा बहाणा करत त्यांनी विमल पाटील यांच्याकडे पाणी पिण्यास मागितले त्यानंतर विमल पाटील यांनी स्वयंपाकघरातून पाणी घेऊन बाहेर आल्या त्यानंतर पाणी पिऊन त्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ओढत स्वयंपाकघरात नेले त्यानंतर घरातील कपड्याच्या सहाय्याने त्यांचे हातपाय बांधले अंगावरील सर्व प्रकारचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केला प्रवीण हांडे के डब्ल्यू डी न्यूज इचलकरंजी